बातमी साताऱ्यामधून. उत्तर प्रदेशला काम करणारी दोन कुटुंब साताऱ्यात त्यांच्या मूळ गावी परतली. हक्काचं गाव आपल्याला आसरा देईल असं त्यांना वाटत होतं, पण पुढं काय घडलं पाहूयात. साताऱ्यातल्या डांबेवाडी गावात माळरानावर राहणारी ही दोन कुटुंब उत्तर प्रदेशात व्यवसाय करायचे, पण लॉकडाऊन शिथिल होताच 3 दिवसांचा प्रवास करून मूळ गावी परतले. पण ग्रामस्थ त्यांना गावात घ्यायला तयार नाहीत. गावाच्या वेशीवर गोठा आहे, तिथेही त्यांना राहण्याची परवानगी दिली नाही. अखेर ह्या दोन कुटुंबांना भर उन्हात माळरानावर राहावं लागतंय. 2 किलोमीटर लांब राहून सुद्धा विचारतात की तुम्ही बाहेर रांगोळ करता, मग आम्ही कुठं करणार रांगोळ. आमचं काही सोय कुणी केलीच नाही, त्यामुळे आम्ही तिथं वेशीच्या बाहेर राहून सुद्धा आमच्यावर असे आरोप करतात. मग आम्ही करणार काय, कोणी आमची मदत करू शकत नाही, आरोप फक्त आमच्यावर का करतात हे लोक. ग्रामसेवक तर बोलले की तुम्ही इथं राहायचंच नाही. मी म्हणलं अहो गोठ्यात राहतो, गाव येथून 2 किलोमीटर 1.5 किलोमीटर 1.5 किलोमीटर लांब आहे, तर मी इथं बाहेर राहतो, तरी इथं नाही राहून दिलं. आणि आजूबाजूच्यांनी मला एवढा त्रास दिला. आम्ही 28 तारखेला आलो आणि इथं एवढा त्रास देऊन आम्हाला आम्ही कसं राहिलो ते आमच्या आम्हालाच माहिती आहे. ह्या कुटुंबांना गावात एखादी जागा देऊन तिथे क्वारंटाईन करणं शक्य आहे. मी त्यांना काही बोललेच नाही, ते बरोबर आहे. ते गावात कोणी यायचं नाही असं तहसीलदारने मी सांगितलं. चेकपोस्ट जे केले तहसीलदार मॅडमने, आत यायचं ना बाहेर, पण ते जरा दूरच होते. परत माणुसकीच्या दृष्टीने ते ऊन बीन होते, ते उन्हात राहिले होते. तद नंतर काय झालं ते मला काही माहीत नाही. नंतर माझा काय संपर्क नाही, मला माहिती नाही. लक्षात ठेवा, आपल्याला रोगाशी लढायचे. रोग्याशी नाही अशी एक कॉलर ट्यून प्रशासनाकडून मोबाईल फोनवरती लावण्यात आली आहे. रोग्याशी सोडा, इथे माणसं निरोगी माणसांनाही वाईट टाकू लागली आहेत. माणुसकीचं भान ठेवायला हवं. तुषार तपासेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा.